5 मार्चला मुंबई येथील इंद्रधनु या नाट्यसंस्थेचा 20वा वर्धापन दिन माटुंगा येथील यशवंतराव नाट्यसंकुल येथे साजरा करण्यात आला. या निमित्ताने इंद्रधनुने तिरकिटधा या संस्थेच्या सहयोगाने रंगसंध्या या एकांकिका महोत्सवाचे आयोजन केले होते. चला तर मग जाणून घेऊया या एकांकिका महोत्सवाबद्दल. आत्महत्या वगैरे करता वाटतं. कोण? घरात तुम्ही एकट्याच आहात ना? हो. मग आत्महत्या काय सामूहिक खेळ नव्हे? मी कशाला करू आत्महत्या? हो, काही कारण असू शकत. म्हणजे बघा बघा, मी आत्महत्या वगैरे काही करत नाहीये. तुम्ही प्लीज इथून निघा. ओके ओके, तुम्हाला एकांत हवाय का? हो हो. नाही, बरोबर आहे, एकांतात तुम्ही तुमच्या आत्महत्येवर छान कॉन्सन्ट्रेट करू शकता. बरोबर. मी आत्महत्या करत नाहीये. मुलींनी प्रॅक्टिकल विचार करूच नाही का? नाहीतर फोन करणार. पाठ पहिलं असं ठरवून लग्न करताना ना प्रॅक्टिकलीच विचार करावा, म्हणजे पुढे त्रास होत नाही. त्रास होतोच. रिलेशन म्हटलं ना की त्रास हा आलाच. त्यात अरेंज मॅरेज म्हणजे समाज मान्यता असलेलं सगळ्यात अमेच्युअर रिलेशन, ज्याला आपण नीट ओळखतही नाही अशा कुणाशीही लग्न करायचं. या महोत्सवात एकूण 3 एकांकिका सादर करण्यात आल्या. आशिष पाथरे या तरुण नाटककाराने या 3 एकांकिकांचं लेखन केलं असून चंद्रकांत फणसे आणि राजेश कदम यांनी या एकांकिकांचं दिग्दर्शन केलंय. दंगल सुरू आहे, वधू परीक्षा आणि रोज मरे त्याला या 3 एकांकिकांमधून निखळ विनोदासह स्त्री मनाचाही ठाव घेण्याचा प्रयत्न झालाय. आपल्या देशात राहून आपल्याला काढले जातात. अरे जिथे राहत असते घर तरी नाव आहे का? या समाजात आपल्याला तुझी संघटना हे नाव घेऊन देणार आहे. नंद्याला माल. आमची अशी बेसिकली इच्छा होती की सगळ्या तरुण मुलांनी ऍक्च्युली स्टेज करतायत, आज कॉलेजमध्ये इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतात, अशा सगळ्या मुलांनी बघावी. आणि त्यासाठी आम्ही पत्रकं छापली होती, अनेक ठिकाणी ती वाटली आणि खूप उत्तम प्रसाद जवळजवळ हाऊसफुल आज कार्यक्रम आपण आज इकडे आज सगळ्यांनी खूप एकांकिका एन्जॉय केला. इथून सुरुवात आहे. मी करतो. काय करते? ओपन केलं. मग मग गाडी कशाला पेटवते? मरायची खाई तुला आहे, मला मरायला अजून अवकाश आहे. हा, बेसिकली या संस्थेने आता मी जे काही शिकलो आहे किंवा नाट्य क्षेत्राच्या बाबतीत ज्या ज्या काही माझ्या संवेदना माझे विचार तयार झाले त्यामागे या संस्थेचा आणि या संस्थेत काम करणाऱ्या लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि ती संस्था आज माझ्या एकांकिका घेऊन एक महोत्सव करते त्यावेळेस मला खरोखरच त्या फार बरं वाटतं. आणि आयुष्यातला इतका महत्त्वाचा निर्णय आपण जर अर्ध्या तासात घेणार असू ना, तर तो 2 सुशिक्षितांनी एकमेकांच्या संमतीनं केलेला पराकोटीचा मूर्खपणा ठरेल असं नाही वाटत तुम्हाला? हल्ली जे मुलं आत्महत्या करतात किंवा डिप्रेशन मध्ये येऊन चुकीच्या गोष्टी करतात त्या मुलांसाठी ही एकांकिका अतिशय चांगली आहे. त्यांना पॉझिटिव्ह वेने लाईफ कडे कसं बघायचं यासाठी ही एकांकिका अतिशय उत्तम होती. मला तुला मृत्यूच्या काठावर नेऊन जगणं दाखवायचं. आणि ज्यावेळेस तुला ग्रेस मार्क्स मिळाले फायनल एक्झामला मृत्यूच्या काठावर पास व्हायचं की जगण्याचं डिस्टिंक्शन मिळवायचं हे तुझं तू. आशिष पात्रे हा खरं तर नट म्हणून संस्थेत आला पण त्याचबरोबर तो लिहायला लागला आणि उत्तम लिहू लागला. आणि मग त्याने लिहिलेल्या एकांकिका संस्थेने सादर केल्या होत्या विविध स्पर्धात आणि उत्तम यश मिळालं होतं. म्हणून मग या महोत्सव सादर करताना आपण आशिष पाथरेच्या आपल्या संस्थेच्या लेखकाच्याच 3 एकांकिका या आजच्या तरुण रंगकर्मींसमोर आणूया असं आम्हाला वाटलं. म्हणून आशिष पाथरेंच्याच एकांकिकेंचा आम्ही महोत्सव करतो. मला माझ्या एका मित्राचा किस्सा आठवला. किस्सा? हो, माझ्या एका पुरोगामी विचाराने भारावलेल्या मित्राने त्याच्या इंटरव्ह्यूच्या आणि त्याच्या मुलगी बघायच्या प्रसंगाच्या वेळेस उन्हाने बायकोला भांडण करता येतं का असा सरळ सोट प्रश्न केला.
यावर तिनं अजिबात नाही हे उत्तर देऊन स्त्रिया अधिक भांडखोर की पुरुष या मुद्द्यावर पुढचा अर्धा तास वाद घातला. एका मुलीला पाहायला आलेला एक तरुण, त्यांच्यातला अर्धा तास होणारा संवाद यावर आधारित आहे. आणि याच्यामध्ये त्या मुलीचे आयुष्याबद्दलचे किंवा नातेसंबंधांबद्दलचे खूप नेगेटिव्ह, पराकोटीचे नेगेटिव्ह विचार असतात. त्या नेगेटिव्ह विचारांना तो मुलगा आपल्या पद्धतीने कसा पॉझिटिव्ह करतो, तिला एक जगण्याचा नवा दृष्टिकोन देतो. आणि कुठचंच नातं खोटं नसतं, तुम्हाला खोटी असली तर माणसं खोटी असू शकतात. त्यामुळे तुम्ही नातं जोडा, नात्यावर विश्वास ठेवा. मी छातका आणि हा पुरुष तर मग करू, रोज एकट्याने माणसं मारतात, त्यांच्या घरात त्यांनी करायचं काय? बघ, फरकार 2 लाख देणार हाय मेलेले त्या घरात. 2 लाख? वय माय ऐकलं काय, मेलेले तर 2 लाख मिळणार हाय. अत्यंत अस्ताव्यस्त झालेलं ते कुटुंब आहे त्या दंगलीमुळे. आणि या दंगलीला राज्यकर्त्यांचा सपोर्ट आहे. एका वेळेस त्या कुटुंबातला एक म्हातारा मरतो आणि त्याला मिळणाऱ्या 2 लाख रुपये, म्हणजे दंगलग्रस्तांना 2 लाख रुपये नुकसान भरपाई सरकार देणार असतं, त्याच्यासाठी त्या घरातली बाई कसा संघर्ष करते, तिला सरकारकडून काय अनुभव येतो, आणि मग शेवटी एक त्याला एक कलात्मक कलाटणी शेवटी मिळते. अतिशय बांधेसूद मांडणी असलेल्या या तीनही एकांकिका प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवणाऱ्या ठरल्या. मराठी नाट्य चित्रपट सृष्टीची ही पंचरंगी गुढी निळानभात अशीच गर्जत राहो ही सदिच्छा. वेळ झाले निरोप घ्यायची. जाता जाता मी संपूर्ण हाऊसफुल टीम तर्फे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देते. हे वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ. बाय.